नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. परभणी शहरातील मातोश्री नगर येथील योगानंद शाळेत या भागातील गोरगरीब लोकांना तहसीलदार विद्याचरण कडावकर आणि बालाजी मंदिराचे योगी अखिलेश्वर दास महाराज यांनी गोरगरीब लोकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी सोशल डिस्टन्सचे अंतर ठेवत हे किटचे वाटप करण्यात आले. बालाजी मंदिराच्या योगी अखिलेश्वर दास महाराज यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील गरजू लोकांना 3200 किटचे वाटप करण्यात आले आहे. जातपात न पाहता बालाजी मंदिराच्या वतीने हे राशन किट वाटप करण्यात येत आहे. मातोश्री नगरात 100 ते 150 लोकांना अन्नधान्याची किट वाटप करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब लोकांना मदत म्हणून हे कार्य केले जात आहे. योगानंद शाळेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ससाने सर, खंदारे सर, शिला साळवे, डांगे सर, रिजवान अन्सारी, साठे मॅडम आदी परिश्रम घेत आहेत. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. आदरणीय योगी महाराज साहेब आलेले आहेत, खंदारे सर आहेत, की आम्ही जिथे जिथे जातो कवडकर साहेब तिथे आवर्जून प्रत्येकाची व्यक्तिगत काळजी घेऊन, जर लिस्टमध्ये एखाद्याचं नाव नसेल तर ते सुद्धा पाहून प्रत्येक ठिकाणी म्हणजे एवढं हे करतायत की कवडकर साहेब तुम्ही जे करतायत त्याच्यासमोर आम्ही काहीच नाही. तर आम्ही तर फक्त दिवसातून 2-3 ठिकाणी जातो साहेब, पण आपण तर आम्ही पाहतो दिवसभर कुठे ना कुठे. इस समय जो सारे विश्व में कोरोना रूपी महामारी सारे विश्व में एक ऐसी परिस्थिति ला गई जिसको वैश्विक महामारी के नाम से सारे विश्व ने जिसको घोषित किया है, और इसमें बालाजी मंदिर की तरफ से और हमारे परभणी के आदरणीय तहसीलदार कोडकर साहब के आदेश से जैसे मुझे कॉल आया कि बाबा जी यहाँ पे चलना, और हमारे सारे समिति की तरफ से और पूरे सर परभणी में, सिर्फ यहाँ ही नहीं परभणी में जिस जिस एरिया जहाँ जहाँ आवश्यकता लग रहा है, और सर मेरे कॉन्टेक्ट में जैसा मुझे फोन आता है, और हमारा समिति हर एक प्रकार से तन मन धन से बालाजी मंदिर सेवा समिति बालाजी मंदिर आप सभी के, सिर्फ कोई जाति नहीं, कोई धर्म नहीं, कोई पंथ नहीं, महामानव यानी मानव की सेवा में हम सभी कुलबंद है. और यह जब तक कोरोना है जब तक मंदिर की तरफ से हर एक एरिया में यह सेवा चलते रहेगा. और भैया आपके माध्यम से मैं समस्त परभणी वासियों को विनम्र निवेदन करता हूँ कि आप सभी घर में रहिए, बिना काम के बाहर मत निकलिए, बार बार हाथ को सैनिटाइज कीजिए, हाथ को धोलिए, और जितना हो सके उतना मास्क का वापर कीजिए. बाहर जब भी निकलिए आप मास्क को पहन के निकलिए, यही मेरा आप सभी से विनम्र. सर बाबा जी अभी तक जो 2 दिवसापासून साई बाबा नगर, हर्षी नगर, वांगी रोड इथलची जी लॉकडाऊनमध्ये गोरगरीब जी जनता होती, ह्या जनतेच्या सहकार्यामध्ये ज्यावेळेस मी सान्निध्यात आलो, त्यांना अतिशय आवश्यक गरजवंत जे लोक होते ज्यांना राशन कार्डच नाही, अशा लोकांना मी काय केलं की यांची यादी केली, तहसीलदार साहेबांच्या याच्याकडे ऑफिसमध्ये जाऊन सादर केली, व त्या या लोकांना आवश्यक ती किट त्या जनतेपर्यंत पोहोचण्याचं माझा उद्देश होता की त्यांना लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणून मी त्यांच्या पाठलाग करून आज रोजी मी या शाळेमध्ये कार्यक्रम घेऊन त्या 100 लोकांना किट वाटप करण्याचं काम केलेलं आहे. आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्रक संपलं. शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा परभणी न्यूज. तोपर्यंत नमस्कार.